मुंबई शहरात विशेष पोलीस आयुक्त पदावर देवेंद्र भारती यांची नियुक्ती झाली आणि मोठा वाद जो आहे तो सुरू झाला आणि विशेष पोलीस आयुक्त हे पद का निर्माण केलं याविषयी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. नक्की यामागे काय राजकारण आहे, कशासाठी देवेंद्र भारतींना ही पोस्ट निर्माण केली, मुंबई पोलीस आयुक्त पदाचा जो दर्जा आहे तो त्याचं महत्त्व कमी करण्याचा निर्णय आहे का, अशा अनेक बाबी ज्या आहेत त्या या ठिकाणी होत आहेत की देवेंद्र भारती कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या व्यक्तीशी जवळचे आहेत का, या संदर्भातले देखील आरोप जे आहेत ते विरोधकांकडनं करण्यात येत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पोलीस दलामध्ये मुंबई पोलीस दलाचं महत्त्व जे आहे ते पोलीस आयुक्तांचं किती आहे हे आपण बघूया. जर आपण मुंबईमध्ये तीन ज्या अत्यंत महत्त्वाच्या पोस्ट आहेत ते सर्वात पहिले जी आहे ती मुंबई पोलीस आयुक्तांची आणि त्यानंतर दुसरी आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांची. या दोन पोस्ट आपल्याला मिळाव्यासाठी मोठी रस्सीखेच जी आहे ती कायम महाराष्ट्रात पाहायला मिळालेली आपल्याला दिसते. यावेळी विवेक फणसाळकर यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती या ठिकाणी झाली. सरकार बदललं आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झालेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत, त्यावेळी पोलीस दलात मोठे बदल जे आहेत ते करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसतं. ज्या बदल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं झाल्या, जे जे राष्ट्रवादीशी संलग्नित किंवा मोठ्या पोस्टवर होते त्या सर्वांच्या बदल्या ज्या आहेत त्या अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि ग्रामीण भागात SP-ची देखील बदल्या ज्या आहेत त्या सोयीनुसार आणि निवडणुकीच्या हेतूनं झाल्याचा आरोप तेव्हा देखील झाला होता. आता विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण जे देवेंद्र भारतींसाठी करण्यात आलं त्यावेळी मोठी चर्चा जी ती या ठिकाणी रंगली. नक्कीच मुंबई पोलीस आयुक्तांचं पद जे आहे ते त्याचं महत्त्व कमी करण्याचा निर्णय जो आहे तो या पदाला नियुक्त केल्यामुळे झाला आहे का, मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अधिकारांमध्ये काही वाटप जे आहे ते केलं जाईल का, या सगळ्या गोष्टी समोर येताना या ठिकाणी जे परिपत्रक निघालं त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की नवीन विशेष पोलीस आयुक्त जे आहेत ते आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली राहतील हे स्पष्ट करण्यात आलं. पण तेच त्याचीच पुढची गोष्ट जी आहे की नवीन पोलीस आयुक्त जे मुंबईमधले सर्व उपायुक्त आहेत ते थेट आयुक्तांना कुठलंही ब्रीफिंग करणार नाही, ते विशेष पोलीस आयुक्तांना आधी ब्रीफिंग करतील आणि त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त जे आहेत ते मुंबई पोलीस आयुक्तांना ब्रीफिंग करतील असं हे संपूर्ण गणित ठेवण्यात आलं. तर नक्कीच आयुक्तांमध्ये आणि उपायुक्तांमध्ये विशेष पोलीस आयुक्त यांचं पद का ठेवण्यात आलं हा चर्चेचा विषय या ठिकाणी केला जातो आहे. या ठिकाणी जर आपण काँग्रेसने जर आपण पाहिलं तर काँग्रेसने आरोप केला की मुंबई पोलीस दलात दोन गट निर्माण करण्याचा हा प्रयत्न जो आहे तो सरकारच्या वतीने करण्यात येतो आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी देखील केला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी यांनी देखील केला होता. या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर नक्की देवेंद्र भारती जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काँग्रेस आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना एका साईडला ठेवण्यात आलं होतं, कुठेतरी त्यांना एक साईड ब्रँचेस देखील देण्यात आले आणि काही दिवस तर पोस्टिंग देखील देण्यात आली होती, अशा पद्धतीनं देवेंद्र भारती यांना गेल्या सरकारने वागणूक दिली. कुठेतरी सरकार बदललं आणि त्या देवेंद्र भारतींना आता थेट गृहमंत्री यांनी विशेष पोलीस आयुक्त या दर्जावर आणून ठेवलं आहे. त्यामुळे कुठेतरी दोघांच्या एकूण सलोख्यावर संबंधांवर देखील चर्चा जी आहे ती आता पोलीस दलात रंगू लागली आहे. काल पोलीस आयुक्त विशेष पोलीस आयुक्त जे आहेत देवेंद्र भारती त्यांनी पद स्वीकारतानाच एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की जो कोणी सिंघम होण्याचा प्रयत्न करत असेल त्याला त्यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पोलीस दल हा एक गट आहे आणि एक संघ आहे हे देखील त्यांनी ट्विट केलं आहे. नक्कीच त्यांच्या ट्विटचे अनेक अर्थ जे आहेत ते लावले जातात की यापूर्वी गटातटाचं राजकारण जे आहे ते पोलीस दलात केलं जात होतं का, कोणी सिंघमसारखं अधिकारी एकतर्फी या ठिकाणी वागत होतं का, या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आज जरी हे भांडण या ठिकाणी समोर देताना दिसत नसलं तरी देखील जसजसे काही दिवस जातील रिपोर्टिंग या ठिकाणी होईल, थेट देवेंद्र भारती कोणाकोणाला रिपोर्टिंग करतात आणि कशा पद्धतीने करतात हे जेव्हा चर्चेचे विषय जेव्हा अंतर्गत याच्यातून बाहेर येतील, कोण कुठल्या गटात जातं, देवेंद्र भारतींच्या गटात कोणी जात आहे का, फणसाळकरांच्या गटात कोणी जात आहे का, हे अधिकारांचं जसजसं विभाजन होत आहे तसतसे पोलीस दलातले वाद जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उफाळून समोर येताना देखील भविष्यकाळात दिसतील याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.